अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। पितृपक्षात काय काय सेवा करावी, आपल्याला पितृदोष आहे की नाही, पितृपक्षात काय काय दान करावं, या सध्याच्या भागात आपण तेच बघत असतो। आपल्याला मुळातच आपल्याला पितृदोषाचा प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे याचा अर्थ आपण सेवा करायची नाही असं नाही होत, आपल्यावर पितरांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला सेवा करणं आहे आणि ती सेवा केली पण पाहिजे। जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त म्हणजे कुलदेवतेच्या कृपेमुळे आपले बरेच प्रश्न मार्गी लागतात, त्याच पद्धतीने आपल्याला पितृदेवतांची पण आपल्यावर कृपा पाहिजे। आज मी तुम्हाला पिंपळाच्या झाडावर किंवा पिंपळाच्या झाडाला काय काय उपाय करायचे आहे, पिंपळाच्या झाडावर काय काय उपाय करायचे आहे ज्याने आपले पितृ तृप्त होतील। आपल्यालाही माहिती आहे की पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूंचा वास असतो दर शनिवारी आणि पौर्णिमेला, पण पितृपक्षात तुम्ही रोजही आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे। सेवा म्हणजे काय, सकाळी सूर्योदयपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे तुम्ही 5-5:30 पर्यंत ही सेवा करू शकता। सेवा करायचं म्हणजे काय, आपल्याला तुमच्या घराच्या आसपास जर पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, तुम्हाला पाणी वाहायचं आहे। जल अर्पण करून जर तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर तुम्ही प्रदक्षिणाही घालू शकता। तुम्ही 11 घाला, 21 घाला, 51 घाला, 101 घाला, एक घातली तरी चालेल, काही हरकत नाही। आणि गेल्यावर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे। त्याच पद्धतीने राईच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे, तिळीच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा तुम्ही दिवा लावला तरी चालेल। त्याच पद्धतीने साखरेचा नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य दाखवल्यावर जर शक्य झाले तर कापूरही जाळा, म्हणजे आपल्या त्या पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून कापूर जाळायचा। आणि कापूर जाळल्यानंतर पितृ आपले पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची की आमचे पितृ आहे त्यांना तृप्त होऊ दे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्यावर प्राप्त होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे। हे सगळं झाल्यानंतर घरी यायचं, घरी तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा तुम्ही हातपाय धुवून घ्यायचे, म्हणजे तुम्ही घरात न घुसता आधीच तुम्ही हातपाय म्हणजे बाहेरच तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आणि हातपाय धुतल्यानंतर तुम्ही तुमच्या बाकीच्या कामाला लागू शकता। ही अतिशय सोपी आणि तेवढीच प्रभावशाली सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे। बघा, तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा पिंपळाच्या झाडाला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत असता, पाणी जल अर्पण करून जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत असता तेव्हा तुम्ही ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा जर तुम्हाला हा मंत्र येत नसेल तर ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे। या दोघांपैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता, तुमची इच्छा। त्याच पद्धतीने आता हे आपलं सेवेचं झालं। आता बऱ्याच ठिकाणी पिंपळाचं झाड नाहीये, लोकांच्या कमेंट्स येतात की ते आम्ही पिंपळाचं झाड घरात लावू शकतो का, त्यांना मी सांगेल जर तुमच्या घरात जर पिंपळाचं झाड नाहीये आणि तुम्हाला जर सेवा करायची आहे तर काय करायचं ना, म्हणजे 12 ते 1:30 दुपारच्या पिरियडला, रात्री नाही दुपारी 12 ते 1:30 आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून, आपल्या घरातला जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागाला दक्षिण दिशेला तोंड करून मांडी घालून बसायचं आहे आपल्याला। आणि मांडी घातल्यानंतर तुम्हाला वाटलं, आणि मला बऱ्याच कमेंट आला की ते आम्ही माळीवर जप करू शकतो का, तर माळीवर जप मी तुम्हाला सांगेल की नका करू, कारण त्याच्यात आपण आपल्या देवांचा जप करत असतो। तुम्ही तुमच्या हातांच्या फिंगरवर तुम्ही जप करू शकता, आपल्याला तोच जप करायचा आहे, ओम पितृदेवताय नमहा किंवा ओम भगवते वासुदेवाय नमहा। हा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून बसून आपल्याला हा मंत्र चा पाठ करायचा आहे। तुमच्याकडे झाड नाही आणि ह्या मंत्राचा पाठ करताना तुम्ही तिथे छोटासा दिवा लावायचा आहे। तुम्ही दुपारी सेवा करा, ही जी सेवा तुम्ही घरात करणार आहात ती तुम्ही 12 ते 1:30 तुम्हाला ती सेवा करायची आहे। बायकांनी केली, माणसांनी केली तरी अतिशय उत्तम, प्रेग्नेंट बायकांनी केली तरी काही हरकत नाही, याने तुमचं काही वाईट नाही होणार, उलट पितरांची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल आणि तुमचं बाळही चांगलं होईल। सो तुम्ही असा विचार नका करू की मग आम्ही प्रेग्नेंट आहे आम्ही सेवा करायची का, तर हो तुम्ही करू शकता तुमची इच्छा। आता मी तुम्हाला परत एकदा सांगते, जो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे तोच दिवा तुम्हाला, तुम्ही राईच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल, घरात सांगते घराची सेवा करणार आहे तर राईच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल तुम्ही, किंवा साधा दिवा लावला तरी चालेल। पिंपळाच्या झाडाला तुम्हाला राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, तुम्ही घरात साधा जी आपली पणती असते ना पणतीचा दिवाही चालेल, किंवा निरंजन असते जर तुम्ही कणकेचा दिवा केला एक तर अतिशय उत्तम, काहीच हरकत नाहीये। तुम्ही तो दिवा तसा दक्षिणेकडे तोंड करून, दिव्याचं तोंडही दक्षिणेकडे पाहिजे,
तुमचं मुख ही दक्षिणेकडे पाहिजे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे आणि तेवढी सोपी पण आहे तुमच्या अवतीभवती आणि असं अजिबात नाही बरं का की तुम्ही एक पिंपळाचं झाड असलं तर तुम्ही 15 दिवस एकाच पिंपळाच्या झाडावर नाही। तुमच्याकडे दुसरं झाड जरी असलं किंवा तुम्ही जर कुठे बाहेर गावी गेले तुम्ही बाहेर गावी जाऊनही ही सेवा करू शकता। याला नियम अटी बंधन असे काहीच नाही। फक्त तुम्ही सेवा करणं आणि पिंपळाचं झाड असणं ते जास्त महत्वाचं आहे। बायकांना जर मासिक धर्म आला तर अर्थातच तुम्ही तो स्किप करू शकता। आणि समजा आता आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्याला स्पर्श नाही करायचा। फक्त शनिवार जर असेल शनिवारी जर कधी तुम्ही पिंपळाच्या झाडाला गेले आणि जर तुम्ही शनिवारी तुम्ही त्यांना स्पर्श करू शकता। आपल्याला माहित आहे की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकता पण इतर दिवशी स्पर्श करायची गरज नाही। फक्त तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तर अतिशय उत्तम। जर तुम्हाला त्या झाडाला जर जागाच नसेल प्रदक्षिणा मारायची तर नाही मारलं तरी चालेल। फक्त तुम्हाला तिथे दिवा लावणं त्यांना जल अर्पण करणं आणि मंत्राचं उच्चारण करणं हेच महत्वाचं आहे। झाड नसेल तुमच्याकडे तर तुम्ही घरातही ही सेवा करू शकता। अतिशय सोपी माहिती होती आणि तेवढीच ही प्रभावशाली सेवा आहे। बघा आपण वर्षभर पितरांची सेवा आपल्याकडनं खरंच होत नाही। पितृस्तुती सगळेजण वाचताय बाह्य शांतीसाठी तर ते स्तोत्र आपण करतोच पण बऱ्याच लोकांकडे ते नाही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पण सेवा तुम्ही करू शकता। ह्या दिवसात जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे म्हणजे की जेणेकरून आपले पितर तृप्त होतील। तुम्हाला याच्यातली कोणतीही सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही करा। अजून मला बऱ्याच कमेंट येतात की ते आम्ही स्वामीचरित्राचे पाठ करू शकतो का किंवा तुम्ही गुरुवार धरू शकता का। तुम्ही कोणतीही गोष्ट संकल्पयुक्त केलेली आहे तर तुम्ही पितृपक्षात मग तुम्ही वैभवलक्ष्मीचे शुक्रवार पण तुम्ही धरू शकता। तुम्ही स्वामीचरित्र सारामृत माझाही पाठ चालू आहे मीही रोज पाठ करते तेही तुम्ही करू शकता। असं अजिबात नाही की ह्या महिन्यात तुम्हाला देवाची सेवा नाही करायची। ह्या महिन्यात देवाच्या सेवेबरोबर आपल्याला पितरांचीही सेवा करायची आहे। आपल्यालाही माहिती आहे की सूक्ष्म स्वरूपात पित्र आपल्याला बघत असतात। आपली इच्छा असतानाही आपण त्यांना बघू शकत नाही किंवा त्यांचा आपण असं म्हणतो ना की त्यांना आपण बघू तर नाही शकत पण त्यांचा आपण उपभोग पण घेऊ शकत नाही त्यांचा स्पर्श पण आपल्याला जाणवणार नाही। पण हो जेव्हा त्यांची तिथी असते ते तुमच्या दाराजवळ येऊन बसलेले असतात ते फक्त बघता की हा माणूस आपल्यासाठी काय काय करतो तर नाही ना वर्षभर आपण त्यांच्यासाठी काही करू शकत। तर अतिशय हे 10-12 दिवस आहे तर तेवढ्यात तरी तुम्ही त्यांची सेवा करा। मी संध्याकाळी परत एक तुम्हाला एकदम सोप्पा आणि तेवढाच प्रभावशाली व्हिडिओ तुम्हाला पितरांच्या सेवेबद्दल तो नक्की घेऊन येईल। ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब आणि सगळ्यांनी पिंपळाच्या झाडाची सेवा करा। नाही शक्य तर तुम्ही घरातही सेवा करा। सेवा आणि मुळात विश्वास असेल तरच कोणती गोष्ट करा। आपल्यात जर विश्वास नसेल आणि मनात श्रद्धा नसेल तर सेवा करण्यात काही अर्थ नाही। झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।